नमस्कार सर, तुमचं सर्वप्रथम मी प्लॅनेट मराठीच्या तर्फे संपूर्ण गोव्यातर्फे तुमचं गोव्यामध्ये स्वागत करते. सर, एक पहिला तर खूप इम्पॉर्टंट असा क्वेश्चन विचारायचा मला की तुम्ही लव्ह स्टोरीज, टाईमपास 1, टाईमपास 2, बालक पालक अशा एकदम सुंदर आणि ऑफकोर्स विथ मिनिंग अशा मूवीज केल्या आणि त्यानंतर न्यूड असा एकदम आगळा वेगळा कॉन्सेप्ट तुम्ही प्रेक्षकांसमोर मांडला, या मागे तुमचं म्हणजे काय तुम्हाला बोलायचं आहे याच्याबद्दल? ॲक्च्युली जेन्युनली विचारशील तर मला पर्टिक्युलर असं एका पॅटर्नची किंवा एका जॉनरची फिल्म करायला आवडत नाहीत. जसं नटरंग कम्प्लिटली वेगळा सिनेमा होता, बालगंधर्व वेगळा होता, देन मग बालक पालक बालगंधर्वपेक्षा कम्प्लिटली वेगळा सिनेमा होता. मग टाईमपास, टाईमपास 2 एक लव्ह स्टोरी होती, त्यानंतर एक शॉर्ट फिल्म केली मित्वा नावाची, ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं, आणि त्यानंतर मी बँजो नावाचा एक कमर्शियल फिल्म केली हिंदीमध्ये, आणि मग मी न्यूड नावाचा एक सिनेमा केला. तर बेसिकली असं वाटतं की स्वतःलाच एक चॅलेंज द्यायचं प्रत्येक वेळी की आपण हे करू शकतो का, आपल्याकडनं होऊ शकतं का, आणि कुठच्याही जॉनरमध्ये न अडकणं आणि स्वतःला चॅलेंज देणं. त्यामुळे मला वाटतं असं वेगळ्या सिनेमा करायचा मी प्रयत्न करत असतो. थँक्यू सर. आणि सर, खूप टाईमनंतर ही फिल्म रिलीज झाली, काही कॉन्ट्रोवर्सीज फेस करायला लागल्या, एवढे सगळे प्रॉब्लेम्स होऊनसुद्धा प्रेक्षकांनी ह्या फिल्मला एवढा प्रेम दिला आहे, भरभराट प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल तुम्हाला त्यांना काय सांगायचं? खरं सांगू तर मराठी प्रेक्षक अत्यंत सुजाण आहे, म्हणून मी हा सिनेमा करू शकलो मुळात, नाहीतर मी सिनेमा केलाच नसता. आणि मला कुठेतरी खात्री होती की काही कॉन्ट्रोवर्सी झाली, जरी काही झालं, ते ज्यावेळी सिनेमा येईल आणि जेव्हा लोक सिनेमा पाहतील तेव्हा सिनेमा त्यांना नक्की आवडेल, हे मला कुठेतरी माहिती होतं. आणि त्यामुळे मी संपूर्ण शांत होतो बऱ्याचदा या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये वगैरे. पण आता मी अत्यंत आनंदी आहे, कारण आता सिनेमा अजूनही चालू आहे, खूप लवकरच सिनेमा आपला 50वा दिवस सेलिब्रेट करेल, आणि जेव्हा न्यूड सगळा सिनेमा जेव्हा 50 दिवस सेलिब्रेट करतो, तर मला वाटतं हे सगळं संपूर्ण श्रेय मला वाटतं आपल्या रसिक प्रेक्षकांना जातं, कारण त्यांच्यामुळे आम्ही असे सिनेमे करू शकतो. राईट सर, राईट. आणि सर, गोव्याला येऊन एवढ्या सगळ्या सुंदर अशा मूवीज ह्यावर्षी आहेत, त्या मूवीजबद्दल आणि गोवेकरांना तुम्हाला काय सांगायचं? कारण गोवेकर नेहमीच अशा सगळ्याच फिल्म्सला ते भरभरून असं प्रेम देतात, त्यांना एक छोटासा मेसेज द्याल का? मी नटरंगपासून ह्या फेस्टिवलला येतो आहे, म्हणजे मला वाटतं हे ह्या फेस्टिवलचं 11वं वर्ष आहे माझं, मला वाटतं अराउंड 8वं का 9वं वर्ष. मला सिनेमा हा मला फेस्टिवल खूप आवडतो, कारण 8 ते 10 जूनचं हे वातावरण असते तितकं उत्तम असतं, उत्तम सिनेमे इथे पाहता येतात, काही सिनेमे रिलीज झालेले असतात, काही सिनेमे रिलीज व्हायचे असतात, ते पाहायची संधी इथे मिळते. आमच्या क्षेत्रातले म्हणजे सिनेमातले माझे सगळे मित्र, दिग्दर्शक, लेखक हे सगळे इथे भेटतात, आणि त्यासोबत गोव्याचे प्रेक्षक, कारण ते इतक्या प्रेमाने सिनेमा पाहतात, इतक्या प्रेमाने म्हणजे ते म्हणजे आम्ही त्यांच्या फॅमिली मेंबर होतं असं ते आम्हाला ट्विट करतात. आम्हाला कधी पाहुणे म्हणून त्यांनी ट्विट केलं नाही, सतत तुम्ही फॅमिली मेंबर आहात, आणि त्या पद्धतीने ते आमचा ऑलमोस्ट म्हणजे आमचा सन्मान करतात मला वाटतं. आणि मला वाटतं म्हणून गोव्याला सतत आवडतं. प्लस जेव्हा प्रत्येक सिनेमानंतर Q&A होतं, क्वेश्चन आन्सर सेशन होतं, त्यासुद्धा अत्यंत उत्तम प्रश्न विचारले जातात. एक खूप म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला काही सांगायचं असतं सिनेमामध्ये, सांगायची संधी मिळत नाही, तर गोव्याला या प्रेक्षकांच्या प्रश्नातून उत्तर म्हणून ते सांगायची संधी मिळते. त्यावेळेस मला जेन्युअनली हा फेस्टिवल मला आवडतो, आणि माझी अशी इच्छा आहे की हा 11वा फिल्म फेस्टिवल असला, त्यांचं 11वं वर्ष असलं, तर त्यांनी पुढे असेच 50-100 वर्ष त्यांनी हा फेस्टिवल असाच चालू राहावा. सर, आणि कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर फिल्म अँड सक्सेस सर. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल.